अजित पवार मुख्यमंत्री होणार आणि शिंदे मुख्यमंत्री पदावरून जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता रंगविल्या जात आहेत, चर्चा केल्या जात आहेत। त्या बाबतीमध्ये आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एंट्री मारलेली आहे आणि ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान होतील असं बोललं जातंय। त्याचबरोबरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असंही बोललं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला आता दोन दोन अनुभवी उपमुख्यमंत्री भेटलेले आहेत, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे दोन्हीही अनुभवी आहेत आणि त्याचा निश्चितपणे ह्या सरकारला फायदा होईल असं जरी गणित मांडलं जात असलं तरी ही तात्पुरती सोय असून लवकरच महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना घेतलं जाईल अशी चर्चा आता जोरामध्ये चालू आहे। आतापर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केलेला आहे, विक्रम प्रस्थापित किया उसने उपमुख्यमंत्री पद की शपथ लेने का 5 वेळा, पण ही वेळ जी आहे त्यांचं डील जे आहे ते मुख्यमंत्री पदाचे। सध्याचे मुख्यमंत्री घरी जाते, त्यांच्यासह 16 आमदार। माहिती होतं की असं घडतंय, फक्त वाटाघाटी चालल्या होत्या काय घ्यायचं। आता सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द आहे असं आमची माहिती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेना बाजूला करून किंवा त्यांच्या विरोधी अध्यक्षांच्याकडून निकाल घेऊन ते बाजूला अपवाप गेले की मग त्यांना करायचा असा शब्द दिला, तर आम्हाला माहित नाही काय आता नंतर डिस्क्वालिफिकेशनचा काय निर्णय येतो, नार्वेकर साहेब काय निर्णय देतात, त्यानंतरच्या घडामोडी मी आता काही सांगू शकत नाही। पण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की अजितदादा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यांनी बोलून पण वारंवार दाखवलेलं आहे आणि ती संधी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे त्यांना मिळू शकेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण शिंदेच्या 16 जे काही आमदार आहेत त्या आमदारावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे, तो निर्णय केव्हाही येऊ शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 16 आमदारामध्ये यांचा पण समावेश आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय लवकरच येऊ शकतो। आगामी निवडणुका शिंदेसोबत जिंकण्याचा भाजपला विश्वास वाटत नाही अशीही चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं राष्ट्रवादीला सोबत घेतलं गेलं असंही बोललं जात आहे। शिंदे गटातल्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजप पक्षसृष्टी नाराज असल्याची ही चर्चा आपण वारंवार ऐकतोय आणि त्या अनुषंगानं शिंदे गटाचे जे काही मंत्री आहेत किंवा शिंदे गटाचे जे काही आमदार आहेत त्या आमदारांना येणारा जो काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये अपात्र केलं जाईल आणि त्या ठिकाणी परत अजित पवार यांना मुख्यमंत्री करून फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहतील असा डाव भाजपचा आहे अशीही चर्चा आहे। आता येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमध्ये काय होईल आपल्याला कळणारच आहे, परंतु आपणालाही महाराष्ट्रीयन म्हणून काय वाटतं हे आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। जय महाराष्ट्र।